नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विझ मेनिया या चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी विषय मराठी पाठ 25वा ढोल या पाठातील संपूर्ण स्वाध्याय तसेच इतर प्रश्न उत्तरे अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ, आदिवासींच्या होळीला किती वर्षांचा इतिहास आहे? उत्तर, आदिवासींच्या होळीला सुमारे 800 वर्षांचा इतिहास आहे. आ, अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात कोण प्रसिद्ध होता? उत्तर, अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात आमशा ढवळ्या प्रसिद्ध होता. ई, आमशा ढवळ्याने कोणती शपथ घेतली होती? उत्तर, यंदाच्या होळीत आपल्या ढोलाच्या आवाजाने अख्खा सातपुडा दणाणून सोडू अशी शपथ आमच्या ढोल्याने घेतली होती. प्रश्न दुसरा, 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. अ, सातपुड्याच्या परिसरातील निसर्गाचे वर्णन करा. उत्तर, सातपुड्याच्या परिसरात कंदमुळे फळे व पानाफुलांनी बहरलेले घनदाट जंगल आहे. त्या जंगलात निसर्गाच्या सोबतीने आदिवासी लोक आपले जीवन जगत होते. या आदिवासींच्या होळीला सुमारे 800 वर्षांचा इतिहास आहे. आ, आमशाच्या ढोल वाजवण्याचे वैशिष्ट्य काय होते? उत्तर, अख्ख्या सातपुड्यात आमशा उत्कृष्ट ढोल वाजवण्यात पटाईत होता. आमशा ढोल वाजवू लागला की वाड्यापाड्यांवरची माणसे ढोलाच्या दिशेने नाचत येत असत. न थकता रात्रभर ढोल वाजवण्यात आमशा तरबेज होता. ई, ढोल कसा तयार करतात? उत्तर, आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून ढोलाचा सांगाडा तयार करतात. त्यावर ताणून कातडी चढवतात. कुणी ढोलाची पाने बसवतात तर कुणी दोऱ्या आवळतात. अशा प्रकारे ढोल तयार करतात. ई, ढोलाच्या रूपाने आमशा आपल्यातच राहील हे पटवून देण्यासाठी भक्ताने काय सांगितले? उत्तर, भगत म्हणाले की प्रत्येकाला मरण अटळ आहे. आमशाला उद्या सागाच्या झाडाखाली गाडले जाईल. आमशाचा देह मातीचा, त्याची मातीस होईल. त्या मातीत सागाची बी रुजेल. त्यातून सागाचे मोठे झाड येईल. त्याचा कुणीतरी ढोल बनवेल. तो ढोल पुन्हा वाजू लागेल व अशा प्रकारे ढोलाच्या रूपाने आमशा आपल्यातच राहील. प्रश्न तिसरा, वाक्यात उपयोग करा. एक, आसमंतात घुमणे. वाक्य आहे, पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात वारकऱ्यांचा गजर आसमंतात घुमला. दोन, पटाईत असणे. वाक्य आहे, दत्तू मामा सनई वाजवण्यात पटाईत आहे. तीन, दणाणून सोडणे. वाक्य, विजयी संघाच्या जयघोषांनी परिसर दणाणून सोडला. चार, शपथ घेणे. वाक्य, वसंत काकांनी दारू सोडण्याची शपथ घेतली. पाच, रिंगण धरणे. वाक्य, नागपंचमीला नाचण्यासाठी लहान मुलींनी रिंगण धरले. एका वाक्यात उत्तरे लिहा. एक, ढोलाचा सांगाडा कशापासून तयार केलेला असतो? उत्तर, ढोलाचा सांगाडा आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून तयार केलेला असतो. दोन, सातपुडा डोंगराच्या परिसरातील होलिकोत्सवाची सुरुवात कधी व कशाने होते? उत्तर, सातपुडा डोंगराच्या परिसरातील होलिकोत्सवाची सुरुवात माघ पौर्णिमेला दांडापूजनाने होते. तीन, आमशाची डोली कशाने सजवण्यात आली? उत्तर, रानावनातील पानाफुलांनी पळस फुलांनी आमशाची डोली सजवण्यात आली. चार, आमशाच्या डोलीजवळ कथा कोणी लावली? उत्तर, आमशाच्या डोलीजवळ जंगल्या भगतियाने कथा लावली. विरुद्धार्थी शब्द लिहा. एक, घनदाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे विरळ. दोन, पौर्णिमा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अमावस्या. तीन, अगोदर उत्तर आहे नंतर. चार, दिवस विरुद्धार्थी शब्द आहे.
रात्र. 5. सकाळ, विरुद्धार्थी शब्द आहे संध्याकाळ. 6. जन्म, उत्तर आहे मृत्यू. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. थँक्यू.